जी हे बघा फक्त दोन प्रकारची माणसं असतात जी त्यांच्या जीवनात सगळ्या गोष्टींबद्दल खूप स्पष्ट असतात मूर्ख आणि धर्मवेडे म्हणून जर तुम्ही गोंधळलेले असाल तर तुम्ही हे दोन्ही नाही आहात जी एक चांगली गोष्ट आहे ठार <laughs> वेडे लोक आणि धर्मवेडे लोक कायमच सगळ्या गोष्टींबद्दल एकदम स्पष्ट असतात त्यांना माहीत असतं की ते स्वर्गात जाणार आहेत त्यांची एकमेव समस्या म्हणजे त्यांना तुम्हालाही सोबत घेऊन जायचं आहे कंपनी थोडी सोबत हवी आहे ही एक गोष्ट आहे सगळीकडे सुरू आहे खास करून पाश्चिमात्य जगतात पण भारताच्या शहरी भागात आणि मोठ्या प्रमाणात आली आहे आजकाल ती म्हणजे तुम्ही अगदी ठाम राहायचं असंच असलं पाहिजे बघा मी माझ्या जीवनाचा पुनर्विचार संपूर्ण वेळ करत असतो संपूर्ण वेळ मी हे सद्गुरू म्हणून सुरू ठेवलं पाहिजे की शेफ बनायला पाहिजे की मी परत बाईक चालवणं सुरू करायला पाहिजे की मी आणखीन काही वेगळं करायला पाहिजे की गॉल्फ खेळायला पाहिजे का आणखीन काही की मी नुसता आराम केला पाहिजे का नाही मी कायम विचार करत असतो प्रत्येक दिवशी आणि अजूनही मी निर्णय घेतोय की हेच केलेलं चांगलं आहे हो मी काही ठरवलेलं नाही आहे मी अजूनही पुनर्विचार करतोय आणि म्हणूनच ते मौल्यवान आहे यामुळे नाही की मी खूप दिवसांपूर्वी ठरवलंय की माझ्याकडे काहीच मार्ग नाही आणि मी तीच तीच गोष्ट करतोय कारण मी यातच अडकलोय मनाचा स्वभाव असा आहे की ते तेव्हाच बुद्धिमान आणि जिवंत असतं जेव्हा प्रत्येक क्षणाला ते बघत असतं जर त्याने निष्कर्ष काढला असेल आणि ठरवलं असेल तर ते एक मूर्ख मन आहे ते एका लाकडाच्या ठोकळ्यासारखं असेल प्रत्येक क्षणाला ते विचार करत आहे तेव्हाच ते एक सक्रिय मन असतं फक्त एवढंच आहे की तुम्ही ही निवड करता तुम्ही आनंदात राहून गोंधळलेलं असलं पाहिजे एवढंच म्हणतोय मी लोक गोंधळल्यामुळे दुःखी असतात कारण त्यांची अशी कल्पना असते की त्यांनी त्यांना वाटतं यशस्वी लोक पूर्णपणे स्पष्ट असतात निग्रही असतात त्यांनी त्यांचे सगळे निर्णय केलेले असतात नाही फक्त धर्मावेडे लोक तसे असतात आणि मूर्ख लोक तसे असतात जो कोणी यशस्वी येतो हो, त्याचे डोळे उघडे ठेवून असतो कशाहीसाठी आणि सगळ्यासाठी हो ना म्हणून ही कल्पना की तुमच्या मनाचा निश्चय झालेला पाहिजे ही एक शुल्लक कल्पना आहे हे महत्त्वाचं आहे की प्रत्येक क्षण तुमची निवड असला पाहिजे प्रत्येक गोष्ट जी तुम्ही करताय मग जीवन सुंदर होतं कारण मग प्रचंड आनंद असतो कारण तुम्हाला खरोखरच ते आत्ता करायचं आहे कारण मी ठरवलं आहे दहा वर्षापूर्वी म्हणून मी हे करतोय मग कसा तुम्हाला आनंद मिळेल तुम्ही आत्ता जे करताय त्यामध्ये तर प्रत्येक दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही उठता आणि तुम्हाला माहीत नसतं काय करावं हा जागा होण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे हो याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही रोज वेगवेगळी गोष्ट कराल इवन इफ यू शू डू द सेम थिंग इट्स बाय चोईस जरी, जरी तुम्ही तीच गोष्ट करत असाल तरी ती तुमची निवड असेल मग ती तुम्हाला जिवंत ठेवेल तुम्ही करणाऱ्या प्रत्येक गोष्टीप्रती कारण ते तुम्ही तुमच्या निवडीतून करताय तुम्ही जी निवड करताय ती आत्तासाठी आहे कदाचित तुम्ही गेल्या दहा वर्षात दहा हजार वेळा हीच निवडला असेल त्यानं काही फरक पडत नाही पण आत्ता पुन्हा तुम्ही एक जाणीवपूर्वक निवड करताय हे खूप महत्वाचं आहे तेव्हाच तुम्ही जीवनाप्रती जिवंत राहाल नाहीतर मी कधीच ठरवलंय हे एक ओझं होईल मी बऱ्याच दिवसांपूर्वी हे ठरवलंय म्हणून आत्ता मला हेच करावं लागतंय जगण्यासाठी ही प्रक्रिया खूप मोठं ओझं बनते म्हणून गोंधळात असणं हे खूपच चांगलं आहे फालतू निष्कर्षांपेक्षा जे लोक जीवनात तयार करत असतात एवढंच आहे की त्या गोंधळाचा तुम्ही आनंद घ्यायला शिकला पाहिजे हो तुम्हाला गोंधळात टाकण्यासाठी मी खूप कष्ट करतोय कारण जीवनाबद्दल सगळ्या प्रकारचे फालतू निष्कर्ष सगळ्या प्रकारचे वेडपट निष्कर्ष हे बघा खूप काळापासून लोकांचा असा समज होता की ते स्वर्गात जातील ठीक आहे मी फक्त एक त्रासदायक गोष्टीचं उदाहरण घेतोय सध्या कारण अफगाणिस्तानमध्ये जशी परिस्थिती आहे ती जगात प्रत्येकाला त्रास देते स्वर्गात जाणारे लोक ते या धर्तीवर हे करत आहेत की ते स्वर्गात जाणार असल्यामुळे ह्या धर्तीवर जी आहे ते त्याची त्यांना किंमतच नाही आहे तसंही ते स्वर्गातच जाणार आहेत तर आता त्यांनी ते सगळ्यांच्या समोर आणलंय हे कायम असंच होतं फक्त एवढंच आहे की बहुतेक वेळा लोकांना ते दिसत नाही पण सध्या जगातल्या राजकीय परिस्थितीमुळे ही गोष्ट अगदीच तुमच्या तोंडावर मारत आहेत आम्ही स्वर्गात जाणार आहे तुम्ही जात नाहीये म्हणून बघा आता आम्ही तुमच्यासोबत काय करतो ते तसंही मी तुमच्या स्वर्गात जाणार नाहीये मी स्वर्गाच्या रियल इस्टेटमध्ये तुमच्यासोबत स्पर्धा करणार नाहीये तुम्ही मला सोडून देऊ शकता हॅलो मी स्वर्गात जाणार नाहीये तर स्वर्गात जाणारे लोक तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे नाही का पण नाही तुम्ही तसं करू शकत नाही कारण तुमचं असत्य फळणार नाही जर मी जिवंत राहिलो तर, तर। तुमचं असत्य तेव्हाच फळेल जेव्हा तुमची माझ्यापासून सुटका होईल नाही का तर या गोष्टी घडतायत कारण लोक निष्कर्ष काढतायत ते या निष्कर्षावर कसे पोचले कोणी त्यांना मदत केली हे निष्कर्ष काढायला मी खूप गूढ निष्कर्ष काढतोय पण रोजच्या जीवनात सुद्धा हे होत आहे कोणाला तरी वाटतं हे बरोबर आहे फक्त हा एक फालतू निष्कर्ष किती पालकांनी त्यांच्या मुलांना त्रास दिला आहे हॅलो ते त्यांच्यावर प्रेम करतात पण त्यांना त्रास देतात प्रत्येक दिवशी त्यांना उद्ध्वस्त करतात हो की नाही ते त्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्या जीवनातला प्रकाश म्हणून त्यांच्याकडे पाहतात पण प्रत्येक दिवशी त्रास कारण त्यांना वाटतं की हाच मार्ग आहे तोच मार्ग आहे का तुम्ही प्रत्येक क्षणी त्याच्याकडे नव्यानं बघू शकत नाही जास्त जास्त कल्याणकारी येते स्वतःसाठी आणि सगळ्यांसाठी याकडे आपण बघू का शकत नाही काय समस्या आहे तर तुम्हाला हे निर्णय कसे घ्यायचे ते माहीत नसेल जर ते तुम्हाला गोंधळात टाकत असतील तर समस्या ही आहे की कशाबद्दल कुठलंही प्रेम आणि निष्ठा नाही आहे ठीक आहे जर तुमच्यामध्ये कशाबद्दल तरी प्रचंड प्रेम असेल तर या सगळ्या गोष्टी नीट होतील हे बघा तुम्हाला नैतिकतेची गरज नाही आहे तत्वांची गरज नाही आहे मूल्यांची गरज नाही आहे जर तुम्ही जागरूक असाल तर या कशाचीच गरज नाही आहे समजा ते शक्य नसेल तर पुढची चांगली गोष्ट म्हणजे तुमच्यामध्ये प्रेमाची एक दाट भावना असणं जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्हाला पुन्हा तत्वांची गरज नसेल नैतिकतेची गरज नसेल कशाचीच गरज नसेल कारण तुम्ही ज्यावर प्रेम कराल त्याची तुम्ही शक्य तेवढी चांगली काळजी घ्याल कारण लोकांना वाटतं मला वाटतं मी तुम्हाला वाचून दाखवलं पाहिजे कारण लोकांना वाटतं प्रेम म्हणजे गोड गोड बोलणं आणि बरं का मी तुझ्यावर प्रेम करतो तू माझ्यावर असला फालतूपणा हे सगळीकडेच चालू आहे नाही ही एक दाट भावना आहे निष्ठेची आणि प्रामाणिकतेची नाही का जेव्हा तुम्ही खरंच कशावर किंवा कोणावर तरी प्रेम करता तेव्हा त्याबद्दल प्रचंड निष्ठेची भावना असते तुम्ही कधीच कोणती गोष्ट करणार नाही ज्यामुळे प्रेम करणाऱ्याला काही त्रास होईल तुमचं खरंच प्रेम असेल तर जर प्रेम ही म्युच्युअल बेनिफिट स्कीम असेल तर ती वेगळीच गोष्ट आहे प्रेम काही फक्त गोड शब्दांबद्दल किंवा नाजूक स्पर्शाबद्दल आणि रसाळ भावनांबद्दल नसतं प्रेम हे निष्ठेचं धाडसाचं आणि त्यागाचं प्रतीक आहे फक्त तेच लोक ज्यांचं हृदय प्रेमानं चिंब भिजलंय त्यांनीच इतरांचं कल्याण शिरोधार्य मानलंय प्रेमात गुंतलेले सोडले तर आणखी कोण संकटापुढे खंबीरपणे उभं राहिलंय प्रेमात गुंतलेले सोडले तर आणखीन कोण तयार झाले आहेत स्वतःचं सर्व काही उधळून द्यायला आणि स्वतः उडी घ्यायला प्रेमाच्या आहुतीमध्ये प्रेम मनुष्य स्वभावामधली सर्वात नाजूक आणि सर्वात शक्तिशाली भावना तुम्ही काहीतरी घडवायला पाहिजे जर तुमच्याकडे काहीच नसेल तर ह्या मनाची प्रत्येक क्षणाला विचार आणि पुनर्विचार करण्याची शक्यता ही एक वेदनादायी प्रक्रिया होते अन्यथा ही एक अद्भुत प्रक्रिया बनते एकतर तुम्हाला जागरूक बनलं पाहिजे किमान प्रेमळ तरी हलो एकदा तुमच्याकडे हे आलं की मग तुम्ही बघाल दररोज विचार करणं त्रासदायक नसेल हे खूप आनंददायी आणि मस्त असेल